तर 1,000 सबस्क्रायबर झाल्यापासून मला खूप जण विचारतात की मला यूट्यूबकडून किती पैसे मिळतात. तुम्हाला मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की माझ्या बालपणीचा खजिना मी साठवून ठेवला आहे, तर तुम्हाला ते तो आता खजिना दाखवतो काय आहे. 1, 2, 3. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज मला मस्त सुट्टी होती म्हणून मी व्लॉगचा प्लॅन बनवला होता. डेस्टिनेशन वगैरे सर्व काही ठरवलं होतं, फक्त व्लॉग करायला जायचं होतं, पण अचानक काम आलं आणि व्लॉग कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतर आता काम पण कॅन्सल झालं आहे. म्हणून आपण पुन्हा व्लॉगला सुरुवात करूया. म्याऊ. हे बघा, ही मगातपासून झोपली होती पण आता मी बाहेर आलो ना तशी उठले आणि आता ओरडते उगाच, तिला सोडायला पाहिजे. पेप्सी, बस खाली बस, बस खाली बस, खाली बस. माझा कशाला ऐकतोय. बस खाली बसून दाखव, दाखव बस. तुम्हाला मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की माझ्या बालपणीचा खजिना मी साठवून ठेवला आहे, तर ती व्हिडिओ असेल अजून शॉर्टवर. तर तुम्हाला ते तो आता खजिना दाखवतो काय आहे. इथे लपून ठेवला आहे मी. बघा, तर तुम्हाला आता दाखवतो मी काय आहे याच्यामध्ये. 1, 2, 3. हे बघा, सर्व पोकेमॉन, क्रिकेट अटॅक्स, परत मला ते WWEचे पण होते पण ते आता इथे नाही आहेत. बरेच आहेत, सर्व जमा करून ठेवले आहेत. पोकेमॉन आणि क्रिकेटचेच दिसत आहेत, ते WWEचे नाही आहेत मला वाटतं. याच्यात सर्व याच्यामध्ये नॉर्मल कार्ड, परत सिल्वर कार्ड, आणखीन गोल्डन कार्ड एक पण दिसत नाही. अरे गोल्डन कार्ड असणार, एवढे कार्ड आहेत. गोल्डन कार्ड चोरीला गेले. हां बघा, इकडे एक आहे. रोहित शर्मा भेटत नाही आपल्याला. मुंबई इंडियन्सचा सिल्वर कार्ड, मुंबई इंडियन्स फेवरेट IPL टीम आहे आपली. मी रोहित शर्माचा कार्ड शोधत होतो पण भेटला नाही, पण इथे मला विराट कोहली आणि सुरेश रैना यांचे कार्ड भेटले. दोन, एक सिल्वर आहे, एक गोल्डन आहे. 2011 माझ्याकडे येते, जवळजवळ आता 12 ते 13 वर्ष झाली. ठेवतो आहे ना, रोहित शर्माचा कार्ड माझा चोरीला गेला. हे बघा, ही पेप्सी. आता हिच्या जेवणाची वेळ झाला आहे, हिला पहिलं जेवण दिलं पाहिजे. पेप्सीचं जेवण आता रेडी आहे, तिला देऊया. ते बघा, जेवणाचीच वाट बघते. पेप्सी चल तिकडे. बरेच असे क्रिएटर आहेत जे यूट्यूबवर दोन कारणासाठी येतात, एकतर फेमसाठी किंवा पैसे कमवण्यासाठी. जेव्हा आपला चॅनल ग्रो होतो तेव्हा आपल्याला फेम तर भेटतंच, पण यूट्यूबकडनं पैसे घेण्यासाठी आपल्याला काहीतरी क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो. म्हणजे यूट्यूबकडनं आपल्याला दोन पद्धतीने पैसे येतात, त्यातला एक म्हणजे ॲडसेट्स अकाउंट आणि दुसरा म्हणजे स्पॉन्सरशिप. जेव्हा तुमचा एक चांगला सबस्क्रायबर बेस तयार होतो तेव्हा तुम्हाला ब्रँड्सकडून स्पॉन्सरशिप भेटायला सुरुवात होते. पण यूट्यूबकडून पैसे घेण्यासाठी आपल्याला यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो, तो आहे 1,000 सबस्क्रायबर्स आणि 4,000 तास वॉच टाईम. तर 1,000 सबस्क्रायबर झाल्यापासून मला खूप जण विचारतात की मला यूट्यूबकडून किती पैसे मिळतात. तर मला यूट्यूबकडून एकदम शून्य, म्हणजे अंडा, एकही रुपये मिळत नाही. कारण मी जो आत्ता सांगितला की त्यासाठी क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो, तो क्रायटेरिया म्हणजे 1,000 सबस्क्रायबर्स आणि 4,000 तास वॉच टाईम. तर आपले फक्त 1,000 सबस्क्रायबर्सच पूर्ण झाले आहेत, आपला वॉच टाईम अजून पूर्ण झालेला नाही आहे. आणि वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी आपल्याला शॉर्ट्सचा वॉच टाईम काउंट केला जात नाही, त्यासाठी लाँग व्हिडिओजच अपलोड करायला लागतात. ज्या लाँग व्हिडिओज असतात त्यांचा जो येणारा वॉच टाईम आहे तोच यामध्ये काउंट केला जातो. तर आपण जस्ट शॉर्ट टाकले आणि शॉर्ट आपले जास्त व्हायरल गेले तर शॉर्टचा वॉच टाईम अजिबात काउंट केलेला नाही आहे. तर जेव्हा आपण लाँग व्हिडिओज पोस्ट करत राहू, त्यातली जेव्हा एखादी व्हायरल व्हिडिओ होईल आणि त्याच्यानंतर जो वॉच टाईम वाढेल तेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होईल. तोपर्यंत आपण असंच.
ज्यांचा चॅनल अजूनही मोनिटाईज नाही झाला आहे त्यांना पैसे मिळणारच नाहीत असं काही नाही आहे. जे आपल्यासारखे स्मॉल क्रिएटर आहेत ते स्मॉल ब्रँड्सला नक्कीच अप्रोच करू शकतात आणि त्यांना स्पॉन्सर करून त्यांच्या थ्रू पैसे मिळवू शकतात. तर ठीक आहे, आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया, कारण मला हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला आहे आणि मला पण असं वाईट वाटतं की 4 वर्ष होत आली आणि आपला चॅनल अजून मोनिटाईज नाही झाला आहे. पण हरकत नाही, ठीक आहे.